नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. दिवाळीच्या फराळासाठी रव्याच्या करंजीची परफेक्ट अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. चला तर मग या रव्याच्या करंज्या कशा बनवायच्या ते पाहूयात. क्रिस्पी चकली, खुसखुशी शंकरपाळ्या, तिखट शेव, खमंग चिवडा अशा वेगवेगळ्या रेसिपीज माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. आता आपण पाहूयात रव्याच्या करंजीचे सारण तयार करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहेत 2 कप. हे मी 200 ml कपने घेतलेले आहे 2 कप. डेसिकेटेड कोकोनट तुम्हाला ग्रॉसरी शॉपमध्ये इझी मिळेल आणि याऐवजी तुम्ही सुकं खोबरं बारीक किसून तेही वापरू शकता. पण डेसिकेटेड कोकोनटमुळे या सारणाला खूप छान चव येते. त्यानंतर इथे मी घेतली आहे 2 कप पिठी साखर, 1 कप बारीक रवा. इथे आपल्याला जो मार्केटमध्ये 0 नंबर एकदम फाईन रवा जो मिळतो तो वापरायचा आहे. 4 ते 5 टेबलस्पून तूप, 2 TSP वेलची पावडर, 1/2 TSP जायफळ पावडर, चिमूटभर आपल्याला मीठ लागणार आहे, 2 टेबलस्पून खसखस, त्यानंतर 1 टेबलस्पून इथे मी मनुका घेतले आहेत, 1 टेबलस्पून बदाम आणि 1 टेबलस्पून मी काजू बारीक चॉप करून घेतलेले आहेत आणि 2 टेबलस्पून आपल्याला लागणार आहे चारोळ्या. आता आपण सारण बनवायला सुरुवात करूयात. इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे. हा माझ्याजवळ 1 टेबलस्पूनचा चमचा आहे, याने मी या पॅनमध्ये 4 टेबलस्पून एवढं तूप घेते. या तुपामध्ये जो आपण बारीक रवा घेतला आहे तो आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे मंद आचेवर. रवा भाजून घेतेवेळी आपल्याला घाई करायची नाही आहे, गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि कंटिन्यू मिक्स करत परतत आपल्याला हा रवा छान खमंग भाजून घ्यायचा आहे. रव्याचा आपल्याला कलर चेंज नाही करायचा आहे, रव्याचा कलर चेंज झाला नाही पाहिजे पण रवा छान भाजला गेला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हा छान असा रोस्ट करून घ्यायचा आहे. मी आता हा रवा असाच 5-7 मिनटं छान खमंग वास येईपर्यंत परतून घेते. बारीक रवा जो आहे भाजायला जास्त वेळ नाही लागत. आता 5 ते 7 मिनटं झालेली आहेत, हा रवा जो आहे छान मस्त भाजला गेला आहे. आता हा भाजून घेतलेला रवा मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता याच पॅनमध्ये मी जे डेसिकेटेड कोकोनट घेतलं होतं तेही फक्त 2 मिनटं परतून घेते. हे जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते आपल्याला जास्त नाही परतून घ्यायचं आहे, फक्त 2 मिनटं आपल्याला जस्ट याला रोस्ट करून घ्यायचं आहे. खोबरं थोडंसं परतून घेतल्यामुळे सारण लवकर खराब होत नाही आणि छान खमंगही लागतं, त्यामुळे याला आपण थोडंसं जस्ट रोस्ट करून घेऊयात. आता हे डेसिकेटेड कोकोनटसुद्धा 2 मिनटं परतून झालेलं आहे, हे सुद्धा मी या प्लेटमध्ये काढून घेते. आता जी आपण खसखस घेतली होती तीसुद्धा आपल्याला 2 मिनटं या गरम पॅनवर परतून घ्यायची आहे. खसखस भाजायला जास्त वेळ नाही लागत. आता ही परतून झालेली आहे, ही सुद्धा मी आता प्लेटमध्ये काढून घेते. आता याच सेम पॅनमध्ये मी जे ड्रायफ्रुट्स घेतले होते काजू आणि बदाम तेही परतून घेते. यासोबतच मी चारोळ्या ज्या आहेत त्याही परतून घेते. ड्रायफ्रुट्स परतून घेतल्यामुळे काय होईल, यामध्ये थोडंसं काही जर मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल. परतून घेतल्यामुळे आपलं सारण खराब होत नाही लवकर आणि या सारणाला छान खमंगपणाही येतो. आता हे ड्रायफ्रुट्सही थोडेसे रोस्ट झालेले आहेत, या सेम प्लेटमध्ये मी हे काढून घेते. अगदी झटपट असं तयार होणारं हे सारण आहे आणि खायला अतिशय टेस्टी लागतं. इथे मी थोड्याशा मनुका परतून घेते, कारण मनुकांना कीड लागण्याची शक्यता असते सारण जर आपलं जास्त दिवस राहिलं तर. त्यासाठी प्रिकॉशन म्हणून मी या मनुका परतून घेतले. तुम्ही डायरेक्ट वापरल्यात तरी चालेल. आता या मनुका पण परतून झालेल्या आहेत, यासुद्धा मी आता इथे काढून घेते. सारणासाठी घेतलेल्या सर्व साहित्यापैकी पिठी साखर, वेलची पावडर आणि जायफळ पावडर सोडून बाकीचं सर्व साहित्य आपण छान खमंग असं भाजून घेतलेलं आहे. हे आता आपल्याला गार करून घ्यायचं आहे. गरम असतानाच यामध्ये आपल्याला पिठी साखर ॲड करायची नाही आहे. गरम असतानाच यामध्ये जर आपण पिठी साखर ॲड केली तर साखरेला पाणी सुटेल आणि सारण जे आहे ओलसर होईल. त्यासाठी आपण आता याला थंड करून घेऊयात आणि नंतर यामध्ये आपण पिठी साखर ॲड करूयात.
आता भाजून घेतलेलं डेसिकेटेड कोकोनट रवा, चारोळ्या सगळं जे आहे आता छान थंड झालंय. आता यामध्ये आपण पिठी साखर ऍड करूयात. तुम्हाला हे सरण जरा गोड कमी पाहिजे असेल तर तुम्ही 1.5 कप एवढी साखर घेऊ शकता. साखरेचं प्रमाण जे आहे कमी जास्त करू शकता. करंज्या बनवायच्या अगोदर आधी 1-2 दिवस तुम्ही हे सारण बनवून ठेवलं तर हे छान मुरत टेस्टी बनतं. साखर थोडीशी मी आता ही मिक्स करून घेते. आता यामध्येच मी ही वेलची पावडर ऍड करते 2 TSP. जायफळ पावडर ऑप्शनल आहे, नाही आवडत असेल नाही टाकला तरी चालेल, 1/2 TSP. आणि हे मीठ आहे थोडस, फक्त चिमूटभर एवढं मीठ मी यामध्ये ऍड करते. आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव होईपर्यंत. सारण मी हे हाताने अशा पद्धतीने थोडस चोळून घेते जेणेकरून हे छान मिक्स होईल. छान अगदी मिक्स करून घेतल्यानंतर हे आपलं रवा करंजीसाठी परफेक्ट असं सारण तयार आहे. आता आपण करंजीच्या पारीसाठी पीठ मळून घेऊयात. इथे मी 1/2 किलो एवढा मैदा घेतलाय आणि 1/2 किलो मैद्यासाठी इथे मी 1/4 कप तूप घेतलंय. तूप आपल्याला वितळवून नंतर मोजून घ्यायचं आहे 1/4 कप. 1/4 चमचा आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि हे 1/4 कप म्हणजे 200 ml कपच्या सेटमधला जो 1/4 कप आहे 1/2 कप तो मी इथे घेतलेला आहे. ग्रॅममध्ये जर तुम्ही तूप घेणार असाल तर 1/2 किलो मैद्यासाठी तुम्ही 50 ग्रॅम एवढं तूप वापरू शकता. आणि इथे मी 1/2 कप एवढं पीठ मळण्यासाठी पाणी घेतलेलं आहे. पारीसाठी मैदा मळून घेतेवेळी मैदा जो आहे आपल्याला कंपल्सरी चाळून घ्यायचा आहे. इथे हा मैदा मी चाळून घेते. या चाळून घेतलेल्या मैद्यामध्ये आता मी 1/2 चमचा मीठ ॲड केलंय. तूप आपल्याला मी इथे गरम करून घेतलेलं नाही आहे पण तूप हे घट्टही नाही आहे, हे मी थोडंसं मेल्ट करून घेतलंय. आता मीठ थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला हे जे मेल्ट करून घेतलेलं तूप आहे ते ओतून घ्यायचं आहे. आता हे जे तूप आहे ते आपल्याला या मैद्याला छान प्रकारे असं चोळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर छान खुसखुशीत अशा या करंज्या पाहिजेत तर आपल्याला घाई करायची नाहीये. जे तूप आहे ते मैद्याला छान असं चोळून घ्यायचं. तूप जे आहे मैद्याला छान मी चोळून घेतलेलं आहे. हातामध्ये घेऊन अशा पद्धतीने दाबून बघायचं. मैद्याचा असा गोळा तयार झाला की समजायचं आपण वापरल्याचं जे तुपाचं मोन आहे मैद्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे. आता हा जो मैदा आहे मळण्यासाठी रेडी आहे. यामध्ये आपण आता थोडं पाणी ॲड करत हे पीठ जे आहे मळून घेऊयात. इथे मी 1/2 कप पाणी घेतलेलं आहे म्हणजे ml मध्ये हे 100 ml एवढं पाणी आहे. आपल्याला यापेक्षा 1 ते 2 टेबलस्पून जास्तही पाणी लागू शकतं. कधी कधी मैदा कमी जास्त पाणी खेचतो त्यासाठी, किंवा कधी एवढं पाणी पुरेसं होतं. पाणी आपल्याला थोडं ॲड करत हे पीठ आपल्याला जास्त सैलही नको आणि जास्त घट्टही नको अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. जे मी 1/2 कप पाणी घेतलं होतं ते मी संपूर्ण वापरल्यानंतर अजून 1 टेबलस्पून एवढं पाणी मी यामध्ये ॲड केलं आहे. आता हे पाणी पुरेसं आहे. आता हा मैदा मी सॉफ्ट असं मळून घेते छान. आता तुम्ही पाहू शकता हे पीठ जास्त घट्टही नाहीये आणि जास्त लूजही नाहीये. आता हे छान मळून झालंय. आता 15 ते 20 मिनिटं यावर असं झाकण ठेवून आपल्याला याला साईडला ठेवायचं. आता यानंतर 15-20 मिनिटांनंतर आपण याच्या करंजा बनवायला घेऊयात. आता आपण करंजा बनवायला घेऊयात. जे आपण सुरुवातीला पीठ मळून ठेवलं होतं आता 15 ते 20 मिनिटं झाली आहे. आता हे पीठ आपल्याला पुन्हा 2 मिनिटं थोडंसं मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता करंजीच्या पारीसाठी परफेक्ट असं पीठ आपलं रेडी झालेलं आहे. हे जे पीठ आहे ते जास्त सैलही नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे, एकदम परफेक्ट असं आहे. तुम्हाला ज्या आकाराच्या करंजा बनवायच्या आहेत लहान मोठ्या तेवढे पीठ हातामध्ये घेऊन तुम्ही त्याचे अशा पद्धतीने गोलगोल गोळे बनवू शकता. तुम्ही याचे अशा पद्धतीने ही गोळे बनवू शकता. किंवा मग मी तुम्हाला अजून एक दुसरी सोपी पद्धत दाखवते.
आपल्याला या पिठाचा लांबट असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। लांबट गोळा तयार करून घेतल्यानंतर आपल्याला एक दोरा लागणार आहे। हातामध्ये हा लांबट गोळा पकडून या गोळ्यामध्ये आपल्याला हा दोरा जो आहे अशा पद्धतीने गोल फिरून असा अलगद खेचून घ्यायचा आहे। तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवते, दोरा आपल्याला अशा पद्धतीने गोल फिरवून आपल्याला थोडासा खेचून घ्यायचा आहे। या पद्धतीनेही छान फिनिशिंगने असे मस्त आपले गोल गोल गोळे तयार होतात आणि पटपटही तयार होतात आणि लाटायलाही हे गोळे एकदम सोपं जातं। ते पाहू शकता, बघा तुम्ही अशा पद्धतीनेही बनवू शकता। आता आपण पारी लाटून घेऊयात। जे आपण मैद्याचे गोळे तयार करून घेतले आहेत त्यातील मी एक गोळा घेतला आहे। इथे मी सुका मैदा घेतला आहे। जो आपण मैद्याचा गोळा घेतला आहे तो आपल्याला या सुक्या मैद्यामध्ये थोडासा घुळवून घ्यायचा आहे आणि पोळपाटावर हलक्या हाताने गोल गोल फिरवत आपल्याला ही पारी पात्र अशी लाटून घ्यायची आहे। आता एक पारी लाटून झाली, आता अशाच पद्धतीने मी अजून दोन तीन पाऱ्या लाटून घेते आणि नंतर आपण यामध्ये सारण भरून घेऊयात। आता मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने पातळ पारी लाटून घेतली आहे। आपल्याला अशा पातळ पाऱ्या या करंजीसाठी लाटून घ्यायच्या आहेत। आता या पातळ लाटून घेतलेल्या पारीमध्ये आपल्याला जे आपण तयार सारण केलं होतं ते सारण टाकायचं आहे। करंजीची पारी चिकटवण्यासाठी इथे मी अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं एका वाटीमध्ये तयार करून घेतलं आहे। ते मी या पारीला लावून घेतलं आहे कडेने। आता अलगद आपल्याला ही पारी फोल्ड करून अशा पद्धतीने व्यवस्थित चिकटवून घ्यायची आहे। आता माझ्याजवळ हा एक करंजीचा कटर आहे, याला आम्ही आमच्या मालवणी भाषेमध्ये चिरणं असं म्हणतो। याने मी हे कडा ज्या आहेत त्या अलगद अशा कट करून घेते, त्यामुळे अशी छान डिझाईन तयार होते। आणि ही आता आपली एक करंजी तळण्यासाठी रेडी आहे। तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट अशी आपली ही करंजी रेडी झालेली आहे। आता अशाच पद्धतीने मी बाकीच्याही करंज्या बनवून घेते, नंतर आपण त्या तळून घेऊयात। आता इथे मी काही करंज्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि अजून काही मी तयार करून घेणार आहे। अजून काही तयार करेपर्यंत ह्या ज्या बनवलेल्या करंज्या आहेत त्या ड्राय होऊ नये यासाठी यावर मी एक कॉटनचा कपडा ओला करून घट्ट पिळून घेतलेला आहे। तो आपल्याला या तयार करंज्यांवर अशा पद्धतीने टाकून ठेवायचा आहे। तुम्ही नुसत्याच जर करंज्या बनवून ठेवत राहाल तर त्या ड्राय होतील आणि तेलात सोडतोय तोवर त्या ब्रेक होतील आणि त्यातील सारण बाहेर पडेल। आता फायनली आपण करंज्या तळणार आहोत। इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि यामध्ये मी एक छोटासा पिठाचा गोळा सोडला आहे। तुम्ही पाहू शकता हा गोळा चटकन वर आलेला नाही आहे, म्हणजे आपलं तेल जे आहे करंजी तळण्यासाठी परफेक्ट रेडी आहे। करंजी तळण्यासाठी आपल्याला जास्त कडक गरम तेल नको आहे, एकदम कमी गरम असं तेल पाहिजे। आता या तेलामध्ये मी तळण्यासाठी तयार करंजा सोडून घेते। या तेलामध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या करंजा मी सोडणार आहे, त्यामुळे काय होईल तेलाचं टेम्परेचर जे आहे मेंटेन राहतं। जास्त कडकडीत तेलामध्ये जर तुम्ही करंजा सोडल्या तर त्याला लगेच मोठे मोठे बबल्स येतात आणि नंतर करंजा मऊ पडतात। आता गॅसची फ्लेम लो आहे आणि तेलामध्ये तळण्यासाठी सोडलेल्या करंजा ज्या आहेत मिनिटभर या तेलामध्ये सेट झाल्या आहेत। आता मी या परतून घेते। करंजा ज्या आहेत आपल्याला कंटिन्यू परतत नाही राहायचे आहेत। आता या दुसऱ्या साईडने मी छान फ्राय होऊ देते। आता एक ते दीड मिनटं दुसऱ्या साईडनेही छान फ्राय झालेले आहेत। आता या मी पुन्हा एकदा परतून घेते। आता परतून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मी मीडियम करते। गॅसची फ्लेम मीडियम केल्यावर या करंज्यांना गोल्डन कलर यायला सुरुवात होईल। गोल्डन कलर यायला सुरुवात झाली की आपल्याला गॅसची फ्लेम पुन्हा लो करायची आहे आणि नंतर एक दोन मिनटामध्ये आपल्याला या करंजा काढून घ्यायच्या आहेत। आता 2 ते 3 मिनटं झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता या करंज्यांना गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे।
वाव, तुम्ही पाहू शकता किती मस्त परफेक्ट अशा आपल्या या करंजा फ्राय झालेल्या आहेत। आता गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे। मी तुम्हाला सांगितलेल्या या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही फॉलो केल्यात तर तुम्ही बनवलेल्या करंजा एकदम मस्त बनतील। तुम्ही पाहू शकता किती छान मस्त कलर आला आहे। आता या आपल्या करंजा तयार आहेत। आता या मी काढून घेते। इथे मी एक छोटं पातेलं घेतलं आहे, त्यावर मी एक चाळणी ठेवली आहे आणि त्या चाळणीवर मी या करंजा काढून घेते। यामुळे जर एक्स्ट्रा तेल असेल तर ते निथळेल त्या पातेल्यामध्ये। यासाठी आता या करंजांची एक बॅच तर तळून झाली आहे, आता मी दुसऱ्या ज्या करंजा आहेत तयार त्या अशाच पद्धतीने तळून घेते। आता या बाकीच्याही करंजा मी अशाच पद्धतीने तळून घेते। करंजा तळतेवेळी मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा, तुम्ही बनवलेल्या करंजा मस्त छान खुसखुशीत बनतीलच। तुपाचं मोहन वापरून तयार केलेला आहे या आपल्या रव्याच्या करंजा तयार आहे। तुम्हाला मी याचं टेक्स्चर दाखवते, किती छान आपल्या खरपूस अशा करंजा तयार झाल्या आहेत। एक तोडून दाखवते। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लगेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू। माऊ, करंजी कशी बनली आहे?